राहता तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून रॅपिड अँटीजेन किट्सद्वारे सध्या तालुक्यात व शिर्डीतील कंटेनमेंट व हॉटस्पॉट मधील व्यक्तींची सध्या कोरोना तपासणी झटपट करण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्यात 1626 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 160 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या आहेत. सध्या 69 कोरोना रुग्ण ऍक्टिव्ह असून 88 कोरोना बाधित लोकांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करून ते बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राहता तालुक्यात शिर्डी व परिसरात कोरोनामुळे 3 लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे अशी माहिती शिर्डी नगर पंचायतचे मुख्य लिपिक तथा नोडल अधिकारी देसले यांनी दिली आहे. आजही गुरुवारी दिवसभर शिर्डीमध्ये कालिकानगर भागात संयुक्तिक वैद्यकीय पथक यांच्यामार्फत रॅपिड किट्सद्वारे झटपट कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शिर्डीसह राहता तालुक्यात शासनाच्या वतीने मोठे प्रयत्न होत आहेत. नागरिकांनीही सहकार्य करण्याची व अटी व शर्ती नियम पाळण्याची गरज आहे असे आवाहनही तहसीलदार तसेच तालुक्याचे इन्सिडेंट अधिकारी कुंदन हिरे यांनी केले आहे. जनमत मराठीसाठी जितेश लोकचंदानी शिर्डी.